बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे. त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे. साधारण 65 वर्ष वय आहे तीच. तीन मुली होत्या. 70 नवरा. गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं. तिन्ही मुलींची लग्न करून दिली. आयुष्यभर जेवढं काही कमावलेलं साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं. आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजाने जायचं. जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे. आनंदात चालला होता अगदी सगळं. पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. बायकोला काय करावं कळेना. तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडे न्यावं लागेल. काय करावं सुचेना. चार जणांकडनं शेजारपाजारकडनं पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली. तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपासण्या कराव्या लागतील पण त्याची सोय आपल्याकडं नाही. तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे आता इथपर्यंत यायला चार जणांकडनं पैसे घेऊन आलो, आता बारामतीला जायचं कसं? तिथानी पैसे लागतील, ते आणावे कुठून? करावं तरी काय? अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण, जगावं तरी कसं? की आजारी माणसानं सरळ मरून जावं, जगूच नये. त्या माऊलींच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू ओघळायला लागले. करावं काय? ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेलून धरला, ज्याने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली, आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काही करू शकत नाही. ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली. करावं काय? शेवटी परत आली, आणखी चार जणांपुढे शब्द टाकला. मिळतील जुळतील तेवढे पैसे गोळा केले, नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोचली. डॉक्टरांच्या पुढे नवऱ्याला दाखवलं. डॉक्टरांनी तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल. आता मात्र तिचा धीर कचला. तपासण्या तरी किती करता, किती करता तपासण्या? तिने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल? आणि डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्यापुढे दिवसा अंधारे आल्या. अरे कसं करावं तरी कसं? कुठून नावे पैसे? न्यावं सरळ नवऱ्याला मर मरून सांगावं? करावं काय? काय आतल्या आत ढसढसत राहिली. बाहेर आली, त्या बाकड्यावर बसली, पदरानं डोळे टिपत राहिली. कसं करावं? काय काय सांगू नवऱ्याला? जावं माघारी सरळ, परत मरू द्यावं नवऱ्याला? असंच आतल्या आत हमसत राहिली. थोडा वेळ झाला, डोळे पानावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला. तो पेपर तिनं वाचला. मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेत भरली आणि ती चमकली. बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉनमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. त्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरवली आणि त्याच्या डोक्यात झनकन कल्पना आली, ही बक्षीस जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणी होऊन उपचार होईल. बस 65 वर्षाची माऊली, तिनं निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा. आणि ती 65 वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली. सगळे स्पोर्ट्सचे शूज घालून आलेले, टी शर्ट घातलेले, रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला. आणि त्यातही आली होती 65 वर्षाची लता भगवान करे. नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, मला पळू द्या. चकित होऊन सगळे बघायला लागले. ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे, त्याला वाचवायचं असेल तर पळण्याशिवाय पर्याय नाही, मला कृपा करून पळू द्या. संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि 65 वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली. बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले. बेभान बेभान होती लता भगवान करे पळत राहिली. आजमंद रोजचे रोज कसलेले सराव करणारे धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळती 65 वर्षाची नऊवारी घातलेली कासोटा नेसलेली लता भगवान करे. डोळ्यापुढे फक्त नवरा दिसतोय, त्याच्यासाठी पळायचंय, त्याला वाचवायचंय, त्याला जगवायचंय. बस जिंकलंच पाहिजे, जिंकलंच पाहिजे, दुसरा पर्याय नाही. बेभान बेभान पळते. हो आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग, आतापर्यंत पळली होती संसाराला ठिगळं लावता, आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे दोन घास कमावताना. अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती, पण आयुष्य आता पळायला लावत होत बेभानपणे. पळत होती, पळत होती आणि अखेर आवाज झाला, स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षाची लता भगवान करे. वय वर्ष 65, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची. तिच्या यशाचं कारण काय? इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर अजिबात करत नव्हती.
त्या मैदानावरचे खरे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूजसुद्धा नव्हता. साडीचा कसोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीतीसुद्धा तिला वाटली नाही. रोजच्या रोज कसलेले सराव करणाऱ्या धावपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही. आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही. तिला फक्त आठवत होता नवरा, तिला फक्त आठवत होता त्याचा आजार, आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस. जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना, ती तीव्रताच तिला यश देऊन गेली. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. किती तीव्रतेने वाटतं तुम्हाला? पाण्यात आत बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील. तेव्हा तोपर्यंत नाही. ही गरज फार महत्वाची आहे, ही तीव्रता फार, हे झपाटलेपण असतं, अफाट झपाटलेपण. त्या झपाटलेपणात यश मिळतं. तुमच्यात क्षमता नाहीत असं नाही, तुमच्यात कौशल नाही तर काय होतं त्या लता भगवान करेमध्ये. आमची पोरं कारणं सांगतात, नाही जरा तो पुण्यात क्लास लावला असता तर झाला असतं. अहो ज्याच्याकडं खायचीच अवस्था नाही त्यांनी कुठून क्लास लावायचे? आमच्या दर्जी सरांसारखे काही सगळ्यांना सांभाळून जवळ करून गरीब पोरांना मार्गदर्शन करून पुढे नेणारे आहेत. पोचला तर पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत. ज्याला ती तीव्रता आहे ना त्याला सगळेच मदत करतात. पूर्वी आमच्याकडे सांगितलं जायचं, पूर्ण श्रद्धेनं जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर परमेश्वरच ती पूर्ण करण्यासाठी धावतो, तुम्हाला काही करावंच लागत नाही. त्या तीव्रतेनं सांगा हो मला व्हायचं आहे, तुम्ही काहीच करायचं नाही, ती नियतीच तुमचं सगळं काम करून जाते. पण ती तीव्रता तरी दिसली पाहिजे. ही तीव्रता फार महत्वाची आहे, अफाट गरजेची आहे ती. पूर्ण झपाटले पण कष्टाशिवाय काहीच नाही मिळत. यशाला शॉर्टकट नाही, आणि परत यश मिळावं म्हणून रिव्हर्स गिअर सुद्धा टाकता येत नाही. सुरुवात केली की केली बस, पोहोचलाच पाहिजे. हा येतील खडे वाटेत, पण खडे टोचतायत म्हणून वाट बदलू नका. माघारी तर अजिबात फिरू नका. थोडेसे नम्र वा, झुका वाका, टोचणारे खडे उचला, बाजूला फेका आणि पुढे चालत राहा. चालता चालता एखादा दगड आडवा येईल, आता दगड आडवा आला म्हणून सुद्धा वाट बदलू नका. माघारी तर अजिबात फिरू नका. सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालत राहा. चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर आडवा येईल, आता डोंगर आडवा आला म्हणून माघारी फिरू नका. पळून तर अजिबात जाऊ नका. त्या डोंगराला धडका मारायचाही विचार करू नका. थोडे शांत राहा, त्या डोंगराचा नीट अभ्यास करा, निरीक्षण करा, आणि सरळ त्या डोंगराला वळसा घालून पुढे निघून जा. यश पुढे वाट पाहतंय तुमची. ज्याला हे कळालं ना त्याला यश मिळालं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला ते जमलं पाहिजे. ध्यास हवा, झपाटले पण हवं, ती तीव्रता आमच्या ठाई हवी. हो मिळवायचं आहे बस, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. दुसरे कुठलीही कारणं तुम्हाला अडथळे आणू शकत नाही, कुठलीच अडथळे. पण एकदा ठरवलं की माघारी नका फिरू. काही माणसं यशाजवळ पोचलेलीच असतात, एक पाऊल दूर, पण तिथून मागे फिरतात. नंतर कळतो गेलतो की जवळ राहू. एक पाऊल फक्त. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका धावपटूला विचारा तुमच्या यशाचं रहस्य, तो म्हणला मी थांबलो नाही. यशाची साधी सोपी व्याख्या, मी थांबलो नाही.